पुण्यातल्या राज्य सहकारी संघामध्ये राडा झालाय. सहकारी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक होती. 11 वाजता निवडणूक सुरू झाल्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड, भाजप आमदार महेश लांडगे आणि शिवाजी नलावडे यांनी मतपेट्या फेकत खुर्च्या टेबलांची तोडफोड केली असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संचालकांनी केलाय. भाजपला बहुमत नव्हतं, निवडणूक हरण्याच्या भीतीनं निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. दरेकर पॅनलचे प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे हिरामण सातकर यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा रंग आणायचा प्रयत्न अक्षरशः सत्ता आहे. याच्या मागचा बोलवता त्यांनी कोण आहे याचा पहिला शोध घेतला पाहिजे. पोलीस याचा करतायत, पोलीस योग्य तो निर्णय करतील. आणि जे त्यांनी सांगितलं सातकर साहेबांनी ते योग्य आहे. जी काही निवडणूक रद्द झाली ती सभागृहाच्या आज झाली, त्याच्यामुळे तिथे आमदार प्रवीण दरेकर असतील, नलावडे असतील किंवा मी असतील, त्यामुळे त्या सभागृहामध्ये आमचा काहीही संबंध नव्हता. हा सगळा जो प्रकार झाला हा अतिशय गैरसोयीनी झाला आणि मुद्दाम जाणीवपूर्वक करण्यात आला आणि आता पक्षाचं राजकीय नाव घेऊन त्याच्यामध्ये खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपचे आमदार त्याच्यामध्ये प्रवीणजी दरेकर हे लाड, प्रसादजी लाड यांनी उलट आमच्या लोकांवरती गाड्या अडवून सुद्धा माणसं ओढण्याच्या दृष्टीने माणसं पाठवण्याचं काम केलं आणि तिथं आल्यानंतर सभागृहामध्ये सुद्धा ते जर माणसं घेऊन येऊन उलट विरोधकांच्याकडे जर 10 लोक आहेत, आमच्याकडे जर मेजॉरिटी पार्ट 11 आहे, तर त्यांनी त्यांच्या लोकांनी लोकशाही पद्धतीनं इलेक्शन होऊन द्यायला पाहिजे होतं. ते न होऊन देता उलट त्यांनी स्वतः टेबल खुर्च्या पाडणं, तोडणं, तिथं आपटणं अशा पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांच्या पुढे काम केलं. त्यांना केवळ हे इलेक्शन पोस्टपोन करायचं होतं. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.